मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। दिनेश हसदनी शिराळा, सहदेव कुंभार यांची 59व्या वर्षीही आचारी कामाची अभिरत सेवा सुरूच। शिराळा तालुक्यातील सोनवडे येथील सहदेव धोंडे कुंभार हे 35 ते 40 वर्षापासून जेवण बनवण्याचे आचारी काम करत आहेत। त्यांचे वडील धोंडीभाऊ कुंभार यांच्याकडून त्यांनी वयाच्या 11व्या वर्षी शिक्षण घेतले। त्यांचा मन मिळावू निर्व्यसनी स्वभावामुळे परिसरात त्यांना ओळखले जाते। ते कित्येक वर्षापासून लग्न पारायण मंदिर पूजा सत्यनारायण पूजा बुद्ध जयंती साखरपुडा मुंज अशा कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे जेवण बनवण्याच्या ऑर्डरी ते पार पाडत आहेत। अनेक वेळा त्यांनी एकाच दिवशी 3 लग्न समारंभा कार्यक्रमातील वेगवेगळ्या जेवण बनवण्याच्या ऑर्डर एकाच वेळी न थकता पार पाडला असल्यामुळे परिसरातील ग्रामस्थातून त्यांचे कौतुक होत आहे। आज देखील वयाच्या 59व्या वर्षी देखील ते तेवढ्या जोमाने काम करत आहेत। यावेळी आचारी सहदेव कुंभार यांनी त्यांच्या जुन्या आठवणी सांगितल्या। ते म्हणाले, 28 वर्षापूर्वी कराड येथील संगमावर हरिभक्त परायण बंडातात्या कराडकर यांनी पारायण सोहळा भरवला होता। त्या पारायण सोहळ्यात 11,666 वाचक होते। त्यासाठी 350 मंडप उभारले होते। त्या वाचकांना जेवण बनवण्यासाठी परिसरातील 100 आचारी उपस्थित होते, त्यामध्ये मीही होतो। त्यांच्या जेवणासाठी 20 क्विंटल तांदळाचा भात केला जात होता, तर 10 क्विंटल गरा व 35 बॅरलची अमटी बनवली जात होती। त्यावेळी वयाने मी लहान व व्यसनमुक्त आचारी असल्यामुळे बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते माझा सत्कार झाला होता, तर वृद्धाश्रम तळुजाचे आवानंदगिरी महाराज यांच्या हस्ते उत्कृष्ट व्यसनमुक्ती आचारी म्हणून माझा सत्कार करण्यात आला। त्यानंतर आज अखेर शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील ग्रामपंचायतीच्या वतीने उत्कृष्ट व्यसनमुक्त आचारी म्हणून अनेक ठिकाणी माझे सत्कार झाले आहेत। त्या सर्वांच्या आशीर्वादाने आज अखेर उत्कृष्ट जेवण बनवून देण्याची परंपरा मी अविरत सुरू ठेवली आहे। यासाठी माझी पत्नी भाऊ माझी 2 मुले सुना यांना तसेच माझे मित्रमंडळींचे सहकार्य लाभत आहे। मी वयाच्या 59व्या वर्षी देखील आज अखेर सायकलवरून प्रवास करत आहे। सध्या मी आचारी कामाबरोबरच केटर्स व्यवसाय देखील करत आहे। माझ्याकडे शुभ कार्यासाठी लागणारे टेबल खुर्च्या शेगड्या तसेच जेवण वाढण्यासाठी लागणारे वाढपे देखील असलेले लग्नसराईमध्ये माझ्याकडे 1 महिना अगोदरच्या लग्न तारखा बुकिंग होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। वयाच्या 59व्या वर्षी देखील मी सायकलवरून करुंगली आरळा सोनवडे येथे दिवसा व रात्री सायकलवरून प्रवास करत असतो। याची दखल घेऊन शनिवार दिनांक 21 मे 2022 रोजी माजी पंचायत समितीचे उपसभापती तसेच माजी सरपंच NDLohar यांनी माझ्या घरी भेट देऊन माझ्या सायकलला चार्जिंग बॅटरी भेट म्हणून दिली।